आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नकली नोटा प्रकरणी धडक कारवाई सुरू. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांची माहिती. रायबाग तालुक्यातील एकाला घेतलं ताब्यात. चिकोडीत छापा टाकून 2000 नकली नोटा मुंबईच्या राष्ट्रीय तपास पथकानं जप्त केल्या होत्या. या प्रकरणाची आता व्याप्ती वाढत चालली आहे. NIA राष्ट्रीय तपास पथकानं चिकोडी येथील कुंभार यांच्या निवासस्थानावर धाड घालून खोट्या नोटा आणि कुंभार यांना ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाचं कनेक्शन पश्चिम बंगाल पर्यंत आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख सुधीर कुमार रेड्डी यांनी रायबाग तालुक्यातील गुंडवाड गावातील राजेंद्र बापू पाटील याला ताब्यात घेतल्याचं सांगितलं आहे. शिवाय तपास पथक विजापूरच्या दिशेने रवाना झाल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं. मानकरी न्यूज साठी चिकोडीहून पद्मराज चौगुले.